नमस्कार श्री स्वामी समर्थ आपल्या मराठमोळ्या पाटील्स कॉर्नर्स या चॅनेलवरती सर्व स्वामी भक्तांचं मनापासून स्वागत आहे आजच्या या व्हिडिओ बनवण्यापाठीमागचं कारण म्हणजे आ या अगोदर मी जो अक्कलकोटला का जावे हा व्हिडिओ बनवला होता त्या व्हिडिओवरती उत्तम प्रतिसाद आपणा सर्वांनी मला दिलेला होता म्हणूनच आजचा हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे की अक्कलकोटमध्ये गेल्यानंतर असं कोणतं स्थान आहे की ज्या स्थानावरती गेल्यानंतर तुम्हाला तुमच्या मनातील बोला इच्छा बोलायची आहे आणि ती बोलल्यानंतर तुमची इच्छा देखील शंभर टक्के पूर्ण होणार आहे असं कोणतं ठिकाण आहे ते या आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मैत्रिणींनो चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सोबतच बेल बटनही प्रेस करा म्हणजेच असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल आपण बघा काय करतो अनेक देवी देवतांची पूजा करत असतो अगदी मनोभावे आणि श्रद्धेने करत असतो म्हणजेच आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी नांदावी तसेच आपल्याला कोणत्याही प्रकारच्या अडचणी येऊ नयेत यासाठी आपण काय करतो तर व्रत किंवा उपवास करत असतो प्रत्येक भक्त हा सकाळी उठल्यानंतर आपल्या घरातील देवपूजा वगैरे आटपल्यानंतर आपण काय करतो तर अनेक प्रकारचे मंत्र जप करतो उपवास करतो हे आपण दररोज नित्य नियमाने करतो आणि करायला देखील हवं आपल्यापैकी बरेच जण हे स्वामी भक्त देखील आहेत बघा पण जे स्वामी भक्त नाहीत ते देखील हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नक्कीच स्वामींची भक्ती करायला सुरुवात करतील बघा स्वामींवरती त्यांची भरपूर आणि एकनिष्ठा भरपूर म्हणजे भरपूरच निष्ठा असते आणि स्वामी आपल्याला प्रत्येक संकटातून बाहेर काढतील असा विश्वास देखील आपल्या या प्रत्येक स्वामी भक्ताला आहे त्यांच्यावरती त्यामुळे ते स्वामींची अगदी मनोभावे आणि मनापासून सेवा करत असतात अनेक जण आपल्यापैकी बरेच स्वामी भक्त असे आहेत की ते मठामध्ये जातात केंद्रामध्ये जातात आणि आपल्या किंवा आपल्या घरामध्ये जी काही स्वामींची मूर्ती आहे फोटो आहे त्याच्यासमोर बसून त्यांची स्वामींची आपली सेवा दररोज करत असतात तर आज आपण काय करायचं आहे बघा यामध्ये काही लोक गुरुवारचं व्रत असो किंवा तारक मंत्र असो स्वामी समर्थ मंत्राचा जप असो अशा अनेक माध्यमांतून स्वामींची सेवा ही आपण करत असतो तर स्वामींचे जे देवस्थान आहे ना जे म्हणजेच अक्कलकोट अक्कलकोट येथे काय झालेलं होतं बघा स्वामींचा प्रकट झाले होते स्वामी म्हणजेच तेथे स्वामींचे दर्शन घ्यायला अनेक भक्त नियमितपणे जात असतात बघा मुख्यतः पौर्णिमेला तर बरेच लोक जातात तर त्या अक्कलकोटमध्ये एक वटवृक्ष आहे बघा तुम्ही जर गेला नसाल अक्कलकोटला तर तुम्ही नक्की जाऊन एकदा भेट द्या म्हणजे तुम्हाला तिथे जो वटवृक्ष आहे तो पाहायला मिळेल आणि त्या वटवृक्षातून स्वामींचा हात आपणाला प्रकट झालेला नक्कीच दिसेल बघा म्हणजे जणू स्वामी आपल्या भक्तांना आशीर्वाद देताना दिसतात दिसत आहेत बघा आणि प्रत्येक जण अक्कलकोटला गेले की त्या वटवृक्षाचे दर्शन हे अवश्य घेतात आणि घ्यायला देखील हवं तसेच आता तुम्हाला काय करायचं आहे बघा तुमच्या मनामध्ये जी काही इच्छा आहे तुम्हाला काही गरज असेल अडचण असेल तर ती अडचण तुम्ही आपल्या स्वामींच्या या व्रटवृक्षापासे जाऊन तुम्हाला तुमच्या मनातील इच्छा बोलायची आहे म्हणजे एक प्रकारचे तुम्हाला स्वामींना आपली इच्छा बोलायची आहे की स्वामी माझ्या या इच्छा आहेत आणि या माझ्या इच्छा तुम्ही पूर्ण करा मी तुम्हाला अकरा नारळ किंवा एकवीस नारळ असं तुम्हाला मी अर्पण करीन असे तुम्ही जर नवस म्हणजेच एक प्रकारचा संकल्प तुम्हाला स्वामींच्या वटवृक्षाजवळ जाऊन करायचा आहे स्वामी तुमच्या नक्कीच इच्छा सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करतील बघा आता बरेच जण बरेच जण भक्त अशा इच्छा स्वामींना सांगतात आणि त्यांच्या त्या इच्छा पूर्ण झालेल्या देखील आहेत बघा भरपूर लोकांचा असा अनुभव आहे की त्या वटवृक्षाखाली जाऊन वटवृक्षाचे दर्शन घेऊन तिथे जाऊन आपल्या स्वामींचं दर्शन घेऊन एक प्रकारचे स्वामीनाथ दर्शन घेतल्यासारखं आहे बघा कारण या वटवृक्षापाशी आपले स्वामी बसलेले होते आणि तो जो हात आहे ना तो स्वामींचाच आपल्या भक्तांसाठी आशीर्वाद देण्यासाठी तेथे आहे बघा तुम्हाला तो नक्कीच दिसेल तर तुम्ही देखील अक्कलकोटला गेल्यानंतर त्या वटवृक्षापाशी जाऊन आपल्या मनातली इच्छा अवश्य सांगा आणि त्या पूर्ण व्हाव्यात असा संकल्प देखील आपल्या स्वामींना करा स्वामी तुमच्या नक्कीच सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करतील बघा आणि तुम्हाला जे काही हवं असेल ते शंभर टक्के तुम्हाला या ठिकाणी मिळेल तर तुम्ही नक्कीच स्वामींचं दर्शन घेण्यासाठी एकदा अक्कलकोटला जाऊन यावं तर आजची ही छोटीशी माहिती कशी वाटली मला नक्की कमेंट करून कळवा आणि आवडली असेल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ